मुरबाडला लागूनच असलेलं फांगणे हे गाव सध्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे प्रकाश झोतात आलंय. महिला दिनाचं औचित्य साधून सुरू करण्यात आलेली आजीबाईंची शाळा आता स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचाल करते. गावातल्या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी गावातल्या महिलांनी आणि आजीबाईंनी यंदाच्या रक्षाबंधनासाठी पुढाकार घेतला. गावातल्या या महिलांनी राख्या बनवल्या असून आतापर्यंत 3000 राख्यांची विक्री झाली आहे. गावातल्या एका ठिकाणी एकत्र येऊन या महिला राखी तयार करतात. यामध्ये कुणी कागद कटिंगचं काम करतं तर कुणी पॅकिंग करतं. अशा प्रकारे सामूहिकरित्या गावातल्या या महिला राखी तयार करतायत. यामुळे दोन पैसे हाती तर लागतात, तसंच या महिलांना कामाचाही आनंद लुटता येतोय. यापूर्वी आम्ही दुकानात जाऊन म्हणजे विकत आणायचो राख्या आणि त्या बांधायचो, पण आता आम्ही स्वतः बनवलेल्या राख्या आमच्या भावांना बांधणार हे आम्हाला खूप मोठं समाधान आहे. घरात सहज उपलब्ध होणारे धागे आणि कागदापासून या महिलांनी राख्या तयार केल्या आहेत. सध्या मुरबाडमध्ये आजीबाईंच्या गावच्या राख्या म्हणून या राख्यांना मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. विशेष म्हणजे या राख्यांवर पर्यावरण शिक्षण आणि महिला सबलीकरण अशा प्रकारचे संदेशही देण्यात आले. सुरुवातीला या राख्या वनविभाग, मुरबाडचे तहसीलदार आणि वाकलवाडी जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांनी विकत घेतल्या. सध्या राख्यांना मिळत असलेल्या उत्तम प्रतिसादामुळे या महिला आणखीन 5000 राख्या तयार करणार आहेत. आम्ही म्हणजे राख्या सगळ्या महिला एकत्र मिळून बसतो म्हणजे दुपारच्या वेळेत. आता ह्या आम्ही स्वतः बनवलेल्या राख्या पण आमच्या भावांना पाठवतो, म्हणजे भावांना पण समाधान वाटते आमच्या बहिणींनी राख्या पाठवल्या. आम्ही सगळे एकत्र राहून राख्या बाय करतो. कोणची ऑर्डर येते राख्यांची ते आम्हाला खूप छान वाटते. गावातल्या महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध. याच्या मागचा खऱ्या अर्थानं उद्देश एकच होता की त्या राखीच्या माध्यमातून वृक्ष जगवा आणि जग वाचवा असा संदेश आम्हाला द्यायचा होता. आणि इतकंच नाही तर उद्योजकतेचे जे काही संस्कार आहेत ते छोट्या छोट्या प्रमाणामध्ये या आमच्या गावातील माता भगिनींच्या पर्यंत जावेत असा उद्देश होता. गावातल्या महिलांनी महिला सबलीकरणासाठी आज राखीचा धागा पकडलाय आणि उद्या हाच धागा त्यांच्या उत्कर्षाचा महत्वाचा टप्पा ठरणार आहे. चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुरबाड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.